Hello student, today start the new topic relation between radius of gyration k and radius of body at different position of rotating axis. आज अपन radius of gyration म्हणजे k आणि radius of body at a different position of rotating axis यांचं relation पाहणार आहे. आता radius of gyration हे आपण first lecture मध्येच पाहिलं, तरी आपण definition पाहू. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं? कन्सिडर करू इथे एक इरेग्युलर शेपची रिजिड बॉडी आहे, त्याची रेडियस ऑफ गायरेशन ऑफ बॉडी अबाउट अ गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे ज्या ॲक्सिसला तो रोटेट होतो आहे इज डिफाईन ॲज द डिस्टन्स, म्हणजे त्या रोटेटिंग ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे इथून हा जर मी सर्कल ड्रॉ केला तर ह्या सर्कलचे असलेले सगळे मास पॉईंट ह्या कुठेतरी एका पॉईंटला कॉन्सन्ट्रेट होणार आहे, म्हणजे एक सर्क्युलर शेपमध्ये जो आपला तयार होणार आहे त्याची असलेलं डिस्टन्स रोटेटिंग ॲक्सिसपासून ह्या मास पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच काय रेडियस ऑफ गायरेशन. इथे आपण एक इरेग्युलर शेपची बॉडी घेतली, पण त्या इरेग्युलर शेपच्या बॉडीमध्ये जे काय आपले छोटे छोटे मास पार्टिकल आहे ते रोटेट होताना, म्हणजे हा मास पार्टिकल जर आपण कन्सिडर केला तर तो रोटेट होताना असा गोल सर्क्युलर फॉर्ममध्ये तयार होणार आहे, म्हणजे त्याचं असलेलं कॉन्सन्ट्रेटेड ऑफ बॉडी ती कुठेतरी इथेच येणार आहे की नाही, म्हणून त्याचं डिस्टन्स म्हणजे एका कॉन्सन्ट्रेटेड मास पार्टिकलच्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. आणि रेडियस ऑफ बॉडी, ती रेडियस ऑफ बॉडी म्हणजे तुमचं असलेली संपूर्ण बॉडी. आता इथे आपण परफेक्टली स्पेरिकल शेपबद्दल बोललो तर ही इथे असलेलं तुमचं संपूर्ण रिलेशन येणार आहे, आणि त्याची असलेलं रिलेशन म्हणजे त्याची असलेलं डिस्टन्स रोटेटिंग ॲक्सिसपासून ती काय झाली? रेडियस झाली. पण जर ॲक्सिस आपला इथून जर रोटेट होत असेल, बरोबर की नाही, ह्या पॉईंटपासून, कारण इथे आपण काय म्हणतो आहे ॲट अ डिफरंट पोझिशन ऑफ रोटेटिंग ॲक्सिस, जर आपण ॲक्सिसची जर पोझिशन बदलली तर हा रोटेट होताना ही डिस्क संपूर्ण किंवा ही जी बॉडी घेतो आपण कन्सिडर केलेली ती संपूर्ण रोटेट होणार आहे. मग त्याचा इथला जो पार्टिकल आहे, बरोबर की नाही, इथून इथपर्यंत त्या रोटेटिंग ॲक्सिसचा तो इकडे आल्यानंतर लेफ्ट साईडला तो असा इकडे येणार आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स झालं हे डिस्टन्स झालं के, म्हणजे हा मास पार्टिकल इथे आणि इथे हा काय झालं ह्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट होणार आहे, त्या कॉन्सन्ट्रेट होणाऱ्या पॉईंटचं डिस्टन्स म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन. त्याची रेडियस ई एवढीच राहणार आहे सेंटरपासून त्याच्या पोझिशनपर्यंत, आपण आता टँजेंटला पोझिशन घेतली तिथपर्यंत, पण रेडियस ऑफ गायरेशन काय होणार आहे? बदलणार आहे. तर त्यामुळेच प्रत्येक बॉडीचं आणि त्याच्या पोझिशनचं, म्हणजे आपण प्रत्येक बॉडीच्या शेपचं आणि त्याच्या पोझिशननुसार रेडियस ऑफ गायरेशन बदलते. तर आपण कोणकोणती मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिली? तर आपण एकूण पाहिलेल्या ज्या बॉडीज आहेत त्यामध्ये पाहिले आपण युनिफॉर्म रॉड, युनिफॉर्म रिंग, युनिफॉर्म डिस्क, सॉलिड सिलेंडर, हॉलो सिलेंडर, सॉलिड स्पियर, हॉलो स्पियर, ह्या आपण डिफरंट शेप असलेल्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली, तशीच त्यांची असलेली डिफरंट पोझिशनसुद्धा आपण फाइंड आउट केलेली आहे. म्हणजे समजा इथे रॉडमध्ये आपण दोन पोझिशन पाहिल्या, सेंटर आणि वन एंड, तर रिंग आणि डिस्कमध्ये आपण चार पोझिशन पाहिलेल्या आहेत. त्या चार पोझिशन कोणकोणत्या आहेत?
तर एक आहे सेंटरच्या दोन आणि टँजेंटच्या दोन. नंतर सिलेंडर, सॉलिड सिलेंडर इज द कॉम्बिनेशन ऑफ युनिफॉर्म रॉड आणि डिस्क, आणि हॉलो सिलेंडर इज द कॉम्बिनेशन ऑफ युनिफॉर्म रॉड अँड रिंग. ह्यांच्या कॉम्बिनेशनपासून आपण सॉलिड सिलेंडर आणि हॉलो सिलेंडरची मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिली. आणि शेवट पाहिलं आपण स्पियर, सॉलिड स्पियर आणि हॉलो स्पियर. ह्या सगळ्यांचं रिलेशन आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, बेसिकली डिफरंट पॉईंटची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय केलेली आहे, फाइंड आउट केली. आता थेअरीमध्ये फक्त आपल्याला हे तीनच रिलेशन आहेत, रॉड, रिंग आणि डिक्स. पण सी ए टीसाठी आपण जर सी ए टीचा विचार केला, एम एस टी, सी ए टी ऑर इंडियन एनी एंट्रन्स एक्झाम, तर त्यासाठी आपल्याला ह्या प्रत्येक बॉडीच्या पोझिशनची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याची असलेली रेडियस ऑफ गायरेशन माहिती असायला पाहिजे. तेच आपण डिफरंट पोझिशनला आणि डिफरंट शेपला रेडियस ऑफ गायरेशन काय असते ते आपण आता पाहणार आहोत.